त्या नंदिनीच्या लग्नालाच मेले 1760 विघ्न येत आहेत. काय करावं तेच कळत नाही मला. माई, असं काहीच होणार नाही. काहीतरी गैरसमज झाला असेल. तुम्ही बघा, सगळं सुरळीत होईल. यांची काळजी वाटते ग मला. म्हणजे यांच्या हातून असं कधीच झालं नाहीये. नंदिनीच्या वडिलांना शब्द दिला होता यांनी, आणि तो यांच्या हातनं अजून पूर्णच होत नाहीये. चैन पडत नाहीये त्या माणसाला. रात्र रात्र जागे असतात. एवढा पहाडासारखा माणूस पण खचल्यासारखा झालाय या सगळ्यात. त्यांचा मान, प्रतिष्ठा, तत्वनिष्ठा सगळंच पणाला लागल्यासारखं झालंय. त्यांची अवस्था पाहवत नाहीये मला. आणि नंदिनी चांगल्या घरात पडल्याखेरीज त्यांची या अवस्थेतनं सुटकाही होणार नाही. बरं, ती तरी पोरगी आपल्या दारात किती दिवस राहणार? या घरात तिचा ठरलेला साखरपुडा मोडला आणि तरी अजून ती इथेच राहते. बरं दिसत नाही ना ग. बरं, त्याची कारणं वगैरे सगळी आपल्याला माहिती. बोलणाऱ्या लोकांची तोंड कोण धरणार? आणि शेवटी मुलीची जात आहे तिची. मुलीच्या जातीनं आबरूला धरूनच राहावं. या दडपणामुळेच यांचा जीव वरखाली होतोय. त्या मुलीच्या आयुष्याचं नुकसान केल्याचं पातक यांच्या माथी नको यायला. इतके प्रयत्न करतायत हे नंदिनीच्या लग्नासाठी, पण आता हे मध्येच असं होऊन बसलं. बरं, आपल्या पोटची पोरगी असती तर वेगळी गोष्ट होती. तर ही लोकाची पोर आहे. उद्या जर का काही कमी जास्त झालं ना, तर हे लोक लगेच बोलणार. स्वतःच्या पोटची पोरगी नाही, त्यामुळे धड चौकशी सुद्धा केली नाही. कुणाच्या तरी गळ्यात पोरगी मारली आणि सुटका करून घेतली स्वतःची. पण यांचं तसं नाहीये ना ग. उलघाल होती यांच्या जीवाची. खूप त्रास करून घेत आहेत ते स्वतःला. माई, माई तुम्ही काळजी नका करू. नंदिनीचं आहे ना सगळं नीट होईल बघ. आम्ही आहोत ना तुमच्या सोबत. माई, आपण सगळे मिळून प्रयत्न करू. तू नको एवढी काळजी करूस, होईल अगं तिचं लग्न. मला यांची काळजी वाटते ग. खूप जीवाला लावून घेतलं यांनी स्वतःच्या. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदुळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदुळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी, कोणता भक्त हात मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणायला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला, ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकलजी. हमें आपसे कशा करता आलेस तू इथे? बिकीची चारी कर रहे ना? काय समजतो काय स्वतःला तू? अरे, आजारपणात माझा जीव वाचला म्हणून घरातल्या पोरी बाळी. अरे, कुठून कुठून येता तुम्ही? नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव. हा, पोलिसात देणार होतो तुला. केवळ विके आडवाला म्हणून लक्षात ठेवलं. ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा, आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?